दादा जरा पाणी आणतो का रे उन्हातून जाऊन आलं ना सगळे त्याच्यामुळे सगळ्यांनाच तहान लागली एक भांड मला ठेव एक राधाला ठेव आणि एक तुझ्यासाठी ठेव हे बघ राधा दादाने एकापेक्षा अधिक भांडी आणली त्याच्यामुळे तुला मला आणि त्याला सुद्धा पाणी मिळालं जर एकच भांडं आणलं असतं तर फक्त मलाच पाणी मिळालं असतं बरोबर ठीक आहे रे आता परत ठेव आत राधा शहाणा बघ तुझा दादा परत जाताना व्यवस्थित सगळी भांडी एका ताटात घेऊन गेला तो अरे एक भांडे इकडेच राहिले रे समीर ते पण घेऊन जा बर राधा तुला आठवत आहे का परवा आपल्याकडे काका काकू का आले होते तेव्हा आपल्या ते चौघांसाठी तू वाटीमध्ये चिवडा आणला होतास आणि चमचे पण आणले होतेस जेव्हा तू एकटी चिवडा खातेस तेव्हा तू एकाच वाटी आणतेस पण पर परवा एकापेक्षा जास्त म्हणजे अनेक लोक होते म्हणून तू चार वाट्या घेऊन आलीस आणि तेवढेच चमचे पण आणलीस बरोबर आणि तेही न सांडवता आणलेस त्यासाठी तुला शाबस्की पण दिली होती मी एकापेक्षा जास्त अनेक म्हणून अनेक वाट्या आणि आने अनेक चमचे राधा तुला गोळी हवी आहे का हे घे एका गोळीने नाही भागणार बर हे घे एकापेक्षा जास्त अनेक गोळ्या घे राधा ते बघ त्या फळीकडे त्या फळीवर किती डबे दिसत आहेत तुला एकापेक्षा जास्त म्हणजे अनेक डबे दिसत आहेत ना मुलांनो आपण बागेत येत असताना रस्त्याकडे लक्ष गेलं का तुमचं आपल्याला रस्त्यात एक बस दिसली आणि अनेक बस दिसल्या आपल्याला रस्त्यात एक माणूस दिसला आणि अनेक माणसं दिसली आपल्याला एक दुकान दिसलं तशीच अनेक दुकानं दिसली एकापेक्षा जास्त अनेक आपण काल बागेत गेलो होतो आठवते त्या बागेत एक झाड होत त्या झाडावर काय काय आपल्याला दिसलं जरा आठवा बघू त्या झाडाला खोड एकच होत पण त्या खोडाला फांद्या अनेक होत्या खोड एक फांद्या अनेक आता त्या एका फांदीवर पानं किती होती एक फांदी होती पण पान अनेक होती अजून काय काय दिसलं होतं आठवते तुम्हाला हो बागेत खूप फुलं होती बरोबर फुल होती एक फूल होत पण त्याला पाकळ्या अनेक होत्या अशी अजून काय काय उदाहरणं आपल्याला येताना दिसली जरा आठवा बघू बरोबर झोपाळा एक मुलं अनेक रस्ता एक माणसं अनेक रिक्षा एक पण चाकं अनेक तुम्ही जेव्हा बाहेरून घरात येता तेव्हा आई तुम्हाला सांगते की नाही चला पाय धुवा कपडे बदलून घ्या आवरून घ्या मग ते आवरताना तुम्हाला एक अनेकची काही उदाहरण आठवत आहेत का बरोबर कपाट एक कपडे अनेक खोली एक खुर्च्या अनेक पेन एक पण त्याचे फराटे आणि डाग मात्र अनेक आता आपण स्वयंपाकघरामध्ये अशी उदाहरण आपल्याला सापडतात का ते बघूयात कपाट एक कप्पे मात्र अनेक वाढलेले ताट एक पदार्थ मात्र अनेक आता या खोलीत बघूयात टेबल एक खुर्च्या मात्र अनेक पंखा एक पाती मात्र अनेक दप्तर एक त्याच्यात वह्या मात्र अनेक वही एक पण त्याच्यात पानं मात्र अनेक रंगपेटी एकच पण त्याच्यात असतात अनेक रंग आणि आपला हात असतो एक पण त्याला असतात अनेक बोट या उदाहरणांमधून तुम्हाला एक आणि अनेक हा फरक आता व्यवस्थित कळला असेल बरोबर चला आता तुम्ही खेळायला गेला तरी चालेल आपण काय शिकलो एक म्हणजे एकच वस्तू तर एकापेक्षा जास्त वस्तू म्हणजे अनेक एक वस्तूशी संबंधित अनेक वस्तू देखील असतात एक वस्तू आणि अनेक वस्तू सांगताना शब्दाचे रूप बदलते जसे एक माणूस अनेक माणसे एक खुर्ची अनेक खुर्च्या करून तर पहा तुमच्या घरातील एक आणि अने अनेक वस्तूंची यादी तयार करा